तर आपल्या प्रमेयाचं विधान जे आहे ते कोणतं आहे, दोन समांतर रेषांना, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात। ते रेषा कशा आहेत, दोन रेषा ज्या आहेत त्या कशा आहेत, समांतर आहेत। म्हणून आकृती काढताना रेषा यल आणि यम या आपण घेतलेल्या आहेत, काढ्या पण समांतर काढलेल्या आहेत, त्या एकमेकींना कधी छेदणार नाही। किती वाढवल्या आपण, त्या इकडे वाढवा किंवा इकडे वाढवा, तुम्ही कुठेही वाढवा, त्या रेषा एकमेकींना कधी छेदणार नाही। म्हणजे ज्या रेषा एकमेकींना कधी छेदत नाही अशा रेषांना काय म्हटलं जातं, समांतर रेषा। म्हणून रेषा या समांतर आपण काढलेल्या आहेत। त्यांची छेदिका जी तिरपी काढलेली आहे ही काय, त्यांची छेदिका आहे। म्हणून दिलेल्या माहितीच्या आधारे आपण आकृती काढली, रेषा दोन समांतर काढल्या आणि ही त्यांची छेदिका यन काढलेली आहे। त्यामुळे तयार होणाऱ्या संगत आपल्या जोड्या ज्या आहेत, आपल्या इथं संगत कोणाचा प्रमेय सिद्ध करायचा आहे, म्हणून संगत कोणांचाच विचार करायचा आहे। इथं ए आणि बी ही संगत कोणांची एक जोडी घेतलेली आहे, कोणती, ए आणि बी। हा सी कोण जो आहे तो आपल्याला लागणार आहे, म्हणून त्याच्या मुद्दामून नाव दिलंय। हा कोण तुमचा, हा इथला कोण जो आहे हा ए कोण आहे, हा इथला कोण जो आहे तो तुमचा बी कोण माप त्याचा आहे, आणि हा जो इथं इथं एच्या खालचा जो कोण आहे त्याचं माप हे तुमचं सी आहे। असं आकृती दाखवल्याप्रमाणे आपण ते दाखवलेलं आहे। मग आता आकृतीच्या आधारे मला पक्ष लिहायचंय, बरोबर आहे। विधान जे आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये या दोन रेषांच्या कशा आहेत, आता एकमेकींना समांतर आहेत, म्हणून चिन्ह वापरून रेषा यल, तिला काय म्हणत, रेषा यल ही तुमची रेषा यम, म्हणून रेषा यल आणि रेषा यम एकमेकींना कशा आहेत, त्या समांतर आहेत, म्हणून दोन उभ्या रेषा या ठिकाणी मोडलेल्या आहेत। हे समांतर चिन्ह आहे, दोन रेषा समांतर असण्यासाठी शब्द न लिहिता काय लिहायचं असतं, दोन उभ्या रेषा काढायच्या असतात। नंतर त्यांची रेषा येन ही काय, तुमची छेदिका आहे, रेषा येन ही छेदिका आहे, हे तुमचं पक्ष जे दिलंय। त्याच्या पुढचं वाक्य कोणतं आपलं, मग तर तयार होणारी संगत कोणांची जोडी समान मापाची असते, संगत कोण तुमचे एकरूप असतात, समान मापाचे असतात, असं आपल्याला सिद्ध करायचं आहे। म्हणून संगत कोणाच्या ए आणि बी ही तुमची संगत कोणाची जोडी आहे, म्हणून कोण ए चं माप आणि कोण बी चं माप हे समान आहे, असं आपल्याला सिद्ध करायचं आहे। मग सिद्धता बरं, पक्ष झालं, साध्य झालं, जे दिलेलं असतं ते पक्षामध्ये येतं आणि जे सिद्ध करायचं असतं ते साध्यामध्ये येतं। तर साध्य आपलं करायचं कोण ए बरोबर कोण बी, हे तुमचं सिद्धतेमधलं शेवटचं विधान असणार आहे, हे सगळ्यात शेवटी असणार आहे, लक्षामध्ये ते मध्ये कुठे येणार नाही, हे सगळ्यात शेवट येणार आहे। मग आता कोण ए आणि कोण सी यांचा विचार करायचा आहे, कोण ए आणि कोण सी, तर हे तुमचे काय आहे, रेषीय जोडीमध्ये कोण आहे, असे आपण लक्षात घ्या पा, बरोबर आहे। याप्रमाणे कोण ज्या वेळेस असतात त्यावेळेस त्या कोणाला आपण काय म्हणतो, रेषीय दुर्दी कोण म्हणतो, आणि मग रेषीय दुर्दीपणाच्या मापांची बेरीज किती असते, 180° असते। हा तुम्ही 7वी 8वीला शिकला गुणधर्म आहे। म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे ए आणि सी ची बेरीज ही तुमची किती येणार आहे, 180 असणार आहे। म्हणून कोण ए अधिक कोण सी बरोबर 180°, त्याला विधान नंबर एक म्हणायचं आणि कारण द्यायचं आहे रेषीय जोडीतील कोण, बरोबर, विधान नंबर एक आणि त्याला कारण काय, तुमचं रेषीय जोडीतील कोण, हे रेषीय जोडीमध्ये आहेत, म्हणून जे आहेत तेच कारण द्यायचं असतं, कुठलंही कारण देऊन चालत नाही सिद्धमध्ये लिहिताना। दुसरी जोडी आता बी आणि सी, ही जी कोणाची जोडी आहे ती कोणती कोणाची जोडी, तुमची बी आणि सी ही तुमची आंतर कोणाची जोडी आहे, आणि या प्रमेयाच्या आधी आपण ते प्रमेय घेतलं आंतर कोणाचं प्रमेय, बरोबर आहे। आंतरकोण प्रमेय काय सांगतंय, की दोन समांतर रेषांना ज्या तुम्ही एका छेदिकेने छेदता तेव्हा तयार होणारे आंतरकोण जे आहेत ते परस्परांचे पूरक कोण असतात, म्हणजे ते पूरक कोण आहेत, त्यांच्या मापांची बेरीज 180° असते। आपण त्या ठिकाणी सिद्ध केलंय कोण ए अधिक कोण बी बरोबर 180° असं आपण सिद्ध केलं होतं, तोच गुणधर्म इथं वापरायचा आहे। म्हणजे सी आणि बी हे जे कोण आहेत हे आंतर कोणांची जोडी आहे, म्हणून बी कोणाचं माप आणि सी कोणाचं माप यांची आपण बेरीज केली तर ते किती येणार आहे, 180, म्हणजे कारण काय दिलंय, समांतर रेषांचा आंतर कोणांचा गुणधर्म किंवा आंतर कोणाचे प्रमेय असं म्हटलं तरी चालेल, याच्या आधी आपण घेतलं ते। आता या दोघांची जर तुलना आपण केली, विधान एक आणि विधान दोन, उजी बाजू कशी आहे, इथं 180 आहे, इथं 180 आहे, बरोबर आहे। उजव्या बाजूमध्ये तुमचे 180 आहे, मग उजवी बाजू समान आहे, ती डावी बाजू कशी असणार आहे, आपोआपच समान असणार आहे। पारड्यामध्ये आपण तराजूमध्ये इकडे माप टाकून दुसरीकडे आपण जेव्हा वस्तू टाकतो तेव्हा सारखं कधी होतं, जेव्हा वस्तू त्या मापा इतकी बरोबर टाकली जाते तेव्हा ते समान होतं,
जर तुमचं कमी असेल तर पाडावर राहील, जास्त असेल तर पाडातून दुसरं पाड जायचं का तुमचं खाली जाईल. ते समांतर होण्यासाठी सारखं होण्यासाठी काय करतो आपण दोन्हीकडे सारखा वस्तू आपण टाकतो. इकडे माप टाकला असेल तर इकडे साखर असेल, शेंगदाणे असेल, गुळ असेल, बरोबर तेवढ्याच मापात तो आपल्याला टाकावा लागतो. तेव्हा ती काय होतं तुमची जी वरची कांडी असेल ती कशी होते सारखी. काय इलेक्ट्रिक काटामध्ये ती दाखवते, इलेक्ट्रॉनिक काटा असेल तुमचा वजन काटा असेल तो बरोबर ती दाखवणार आहे एक किलोग्रॅम किंवा 1000 ग्रॅम असं दाखवतो त्या ठिकाणी. इलेक्ट्रॉनिक काटे पण आता आहेत म्हणजे पूर्वी सगळ्याचा काटे राहिले नाही तुला इथे आपण देत बरोबर आहे बॅलन्स त्या पण आता इलेक्ट्रॉन आले का असो. तर इथं आपला 180 180 उजीव सारखी आहे म्हणून डावी बाजू ही समान असणार आहे. याची डावी बाजू कोणती आहे कोणी आणि कोणसी यांची बेरीज दिली बा कोण ए आणि कोणसी बरोबर. दोनची डावी बाजू कोणती आहे कोण बी आणि कोणसीची बेरीज कोण बी आणि कोणसी. इकडेही कोणसी आहे इकडेही कोणसी आहे कोण एकच आहे तुमचा कोणसी तो काही तुम्ही वेगळा आणला नाही इथं एक वेगळा इकडे वेगळा असं केलं नाही. इकडे जो कोण आहे इथं 50 माप असेल तर इकडे 50 असणार आहे. सीचं माप जर इथं 50 असेल तर इकडे 50 असेल. मी हे 50 आपण तिकडे नेले हे 50 वजा 50 किती होणार आहे कारण इकडे हे धन आहे इकडे गेलं तर ऋण होणार. हे 50 मधनं 50 आपण वजा केले की वजा केली तुमची किती येणार आहे 0 येणार आहे. म्हणून सीच्या वरती काट मारली पण आहे का नाही. सी सी जे आपण कॅन्सल केलेलं आहे त्याचं निरसन केलं आहे कारण का ते दोन्हीकडे सारखे आहे. दोन्ही धनच आहे इकडे धन आहे इकडे धन आहे असं नाही इकडे ऋण आणि इकडे धन असं नाही दोन्हीकडे ते धन आहे म्हणून त्याचं निरसन जे आहे ते वजा 0 होणार आहे. मग शिल्लक आहे डाव्या बाजूमध्ये कोण ए आणि उजव्या बाजूमध्ये कोण बी म्हणून कोण ए बरोबर कोण बी हे तुमचं साध्याचं विधान आहे ते सिद्ध झालं. ओके तर अशा प्रकारे हे प्रमेय जे आहे ते सिद्ध करायचं होतं तुम्ही लिहून घेतलेलं. तर प्रमेयाचं विधान कोणतं आहे व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म किंवा व्युत्क्रम कोनांचे प्रमेय. तर दोन समांतर रेषांना म्हणजे इथे रेषा तुमच्या कशा आहेत समांतरच आहेत म्हणून आकृतीत आपण या रेषा समांतर काढलेल्या आहेत. एका छेदिकेने छेदल्यावर बरोबर आधीचं वाक्य आणि हे वाक्य विधान जे आहे दोन्ही विधानं सारखेच आहे सुरुवातीला म्हणून आपण दोन समांतर रेषा काढल्या त्यांची ही छेदिका घेतलेली आहे बरोबर. रेषा एल आणि रेषा एम ही तुमची समांतर रेषा आहे त्यांची रेषा एन ही छेद घेतलेली आहे छेदिका. तर होणाऱ्या विक्रम कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात. विक्रम कोणांच्या आपण आंतर विक्रम कोणांच्या दोन जोड्या पाहिल्या आहेत आणि बाह्य विक्रम कोणांच्या दोन जोड्या पाहिल्या आहेत. तर इथं आंतर विक्रम कोणांच्या जोड्यांचा विचार आपण करायचा आहे. म्हणजे विचार करायचा आहे आंतर विक्रम कोणांच्या म्हणजे दाखवल्याप्रमाणे डी आणि बी ही जी जोडी आहे ही तुमची आंतर विक्रम कोणांची जोडी आहे. त्याला तुम्ही जर हा सी जो घेतला तर डी आणि सी ही तुमचे रेषीय जोडीमध्ये कोण आपला उपयोग करायचा आहे त्यासाठी इथं आपण तो सी कोण जो आहे माप दाखवलेला आहे. म्हणून त्याचा पक्ष जे आहे पक्ष तुमचं रेषा एल समांतर रेषा एम रेषा एन ही त्यांची छेदिका आहे या दोन रेषांची बरोबर आहे. म्हणजे आधीच्या प्रमेयासारखंच हे तुमचं पक्ष असणार. पक्ष म्हणजे जे दिलेलं असतं ते तरच्या आधीचं वाक्य जरच्या नंतर तरच्या आधी सशर्त विधान आपण पाहिलं होतं जर तर जर साध्य तर कोण डी आणि कोण बी जी इतकं पर्यंत जोडी आहे त्यांची मापं समान आहेत. म्हणजे डी बरोबर कोण डी आणि कोण बी यांची मापं समान आहेत किंवा एकरूप आहेत असंही म्हटलं जातं. मग सिद्धतेमध्ये ज्या वेळेस मी आता आधी हे वापरणार बी आणि सी तसं इथं मागायची आकृती काढली त्याप्रमाणे उलटं केलं तर हा कोण आणि हा कोण तुमचं काय होणार आहे रेषीय जोडीतील कोण असणार आहे. आणि मग सांगितल्याप्रमाणे रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180° असते म्हणून कोण डी आणि कोण सी यांची बेरीज बरोबर 180° याला विधान नंबर एक म्हटलंय कारण त्याला रेषीय जोडीतील कोण हे कारण असं लक्षात घ्या. मी कशावर दिलेलं कारण लिहायचं म्हणजे काय ते कोणत्या गुणधर्माचा आपण उपयोग केला कोणती प्रॉपर्टी तिथं आपण वापरली बरोबर आहे. जो गुणधर्म असेल प्रमेय असेल किंवा कुठला तरी आधार आपण घेतला असेल गृहितक असेल ते इथं पुढं कारणामध्ये लिहायचं असतं. दुसरं तुमचं आहे कोण बी आणि कोण सी यांची बेरीज 180 कारण का तर पहिलं प्रमेय आपण घेतलेलं आहे आंतर कोणांचं प्रमेय. त्या प्रमेयात आपण पाहिलं की आंतर कोण हे पूरक असतात म्हणून कोण बी आणि कोण सी यांची बेरीज 180 हे विधान नंबर दोन. त्याला कारण समांतर रेषांचा आंतर कोणांचा गुणधर्म म्हणजेच प्रमेय. आणि मग तुमचे दोघांची पण एक आणि दोनची तुलना आपण केली उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू तुमची सारखी असणार आहे. कोण डी आधी कोण सी बरोबर कोण बी आधी कोण सी दोन्हीकडे कोण सीचं नाव आहे म्हणून कोण सी कॅन्सल केला शिल्लक तुमचा कोण डी बरोबर कोण बी राहिला. हे तुमचं काय असणार आहे साध्याचं विधान याप्रमाणे हे सिद्ध होतं. म्हणजे इतक्रम कोणाची जोडी जी आहे तर एक जोडी तुमची एकूण झाली मग दुसरी पण समान असेल की नाही
दुसरी जोड़ी जर तुम्हें घेतली ही जोड़ी जर तुमची समान असेल सारखी असेल तो उरलेली दुसरी जोड़ी सुद्धा ही समानच असणार आहे। हे समजा इथं आपण f घेतला बरोबर आहे तर c आणि f सुद्धा तुमचं कसं असणार आहे समान मापाचेच असणार आहे। हे लक्षात ठेवा। तर इथं हे प्रमेय संपलं।